नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माकडाने शाळेत शिरून विद्यार्थिनीचा चावा घेतला. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील जुम्मापट्टी येथे जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली. पहिलीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीला या माकडाने चावा घेतला. घटनेची माहिती मिळताच माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तेथे पिंजरा आणला आहे. प्रज्ञा शिंगाडे असे या विद्यार्थिनीचे नाव असून तिला नेरळ येथे सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र दवाखान्यात इंजेक्शन उपलब्ध नसल्याने उल्हासनगर येथे नेऊन तिला इंजेक्शन घ्यावे लागले. पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने पर्यटकांच्या प्रवासासाठी घोड्यांचा वापर केला जातो. या प्रवासी घोड्यांपैकी राजेश जानकर यांच्या दोन घोड्यांना सरा या संसर्गजन्य रोगाची लागण झाली आहे. या घोड्यांवर पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू असून पशुधन अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत. इतर घोड्यांना या रोगाची लागण होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. विद्युत उपकेंद्राचे कारण देत कोपरखैरणे सेक्टर 4 येथील रहदारीचा रस्ता महावितरण कंपनीने मनमानी पद्धतीने बंद केला आहे. याबाबत नागरिकांनी माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन संदीप नाईक यांनी गुरुवारी वाशी येथे महावितरणचे अधिकारी श्यामकांत बोरसे यांची भेट घेतली. रस्ता येत्या 8 दिवसात खुला केला नाही तर महावितरण विरोधात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेविका सायली शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील रसायनी हद्दीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. द्राक्षांनी भरलेला टेम्पो मुंबईच्या दिशेने जात असताना त्याचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे टेम्पोमधील 3 जण खाली उतरले. त्याच क्षणी मागून येणाऱ्या प्रवासी बसने त्यातील 51 वर्षीय अनवर हुसेनला धडक दिली असून त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बसमधील 6 प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत. पनवेल महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीची सभा आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. या सभेत फेरीवाला धोरणाअंतर्गत पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण व नोंदणी करणे, विक्री प्रमाणपत्र आणि ओळखपत्र तयार करणे, विक्री शुल्क आणि आकारणी करणे, बाजारपेठांचा विकास करणे, स्थिर फेरीवाल्यांसाठी जागेची निश्चिती करणे, त्याचप्रमाणे फिरते फेरीवाले झोन, नो फेरीवाले झोन निश्चित करणे या उपविधी विषयांचे प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. या आदर्श उपविधी समितीने सर्वानुमते मान्यता दिली. या बैठकीला उपायुक्त कैलास गावडे, अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात यांच्यासह शहर फेरीवाला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. ED या केंद्रीय तपास यंत्रणेने राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी खोपोलीमध्ये भाजपतर्फे गुरुवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन दीपक चौकात करण्यात आले. यावेळी शहर सरचिटणीस हेमंत नांदे, सहचिटणीस प्रमोद पिंगळे, संभाजी नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील घोटाळ्यामुळे त्रस्त झालेल्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या पुढाकाराने दिलासा मिळाला आहे. 5 लाखांपर्यंत ठेवी असलेल्या ठेवीदारांना विम्यामार्फत त्यांची रक्कम परत मिळत आहे. विम्यापोटी आलेले 374 कोटी रुपये ठेवीदारांना परत करायला सुरुवात केली आहे. ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत KYC केला नाही किंवा त्यांचा दुसऱ्या बँकेतील खाते नंबर दिलेला नाही त्यांनी पैसे मिळवण्यासाठी कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या कार्यालयात आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, फोटो आणि अन्य बँकेतील खात्याचा कॅन्सल चेक पनवेल शहरातील कर्नाळा बँकेच्या शाखेत जमा करावे असे आवाहन बँक व्यवसायक AR हांडे यांनी केलं आहे. कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. दरम्यान येत्या उन्हाळ्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांना पाणी टंचाई भासेल असे गृहीत धरून कर्जत तालुका पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
यावर्षी कर्जत तालुक्यात पाणी टंचाई भासणाऱ्या गावांना आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी 35,65,000 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कैलासवासी मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मरणार्थ कीर्तन सप्ताहाचं आयोजन पनवेलमधील श्री विरूपाक्ष महादेव मंदिरात करण्यात आले आहे. हा सप्ताह 3 ते 9 मार्च दरम्यान रोज रात्री 9:30 होणार असून यामध्ये विविध शहरातील नामांकित कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. क्रांतीचा जय जयकार कीर्तन सप्ताह सर्व राष्ट्रप्रेमी भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजक संदीप लोंढे आणि परिवारतर्फे करण्यात आले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनने प्रत्युत्तर दिले. यामध्ये रशियाचे 100 अधिक सैन्य मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये जवळपास 18,000 जास्त भारतीय अडकले आहेत. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह फोनवर महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी त्यांनी नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं स्पष्ट केलं. मराठा समाजाचे आरक्षण आणि त्यांच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून पूर्वसूचना दिली आहे. तसेच संभाजीराजे यांनी ट्विट करत महाराष्ट्रभरातून आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवांना पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारे अटकाव करू नये असे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या ट्विटमध्ये महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केलं आहे. किल्ले रायगडवर आणि परिसरात रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र या विकास कामांसाठी डोंगर उतारावरील जमिनी संपादन करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला आहे. याला रायगडवाडी हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. या जमिनी संपादित केल्या जाऊ नयेत याकरिता महाड उपविभागीय अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे. भाजपचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सावंत, चंद्रजीत पालांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. याबाबत निजामपूर ग्रामपंचायतीने देखील हरकत घेतली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी कातकरी आदिवासींसाठी कातकरी उत्थान योजना राबवून योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रानसई येथे मंगळवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 51 लहान मुलांची आणि 102 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र इटकरे, मंडळ अधिकारी सी आर पाटील, तलाठी भाऊ सिलकर यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मेरी आवाज ही पहचान है या सुमधूर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्यासह अनेक संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमल, सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. बारावीची परीक्षा तोंडावर आली असताना वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे.
पुणे नगर मार्गावर बुधवारी पुण्याच्या दिशेने येत असताना एका ट्रकला आग लागली होती. या ट्रकमध्ये 12वीच्या प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या, त्यामुळे 12वीच्या वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की बोर्डावर आली आहे.